हाय फ्रेंड्स महा एक्झाम या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तुमचे काही प्रश्न असतील तर प्लीज मला ते कमेंट करा चला तर मग आजच्या विषयाला सुरुवात करूया आजचा विषय आहे इजिप्शियन संस्कृती याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत चला तर मग विषयाला सुरुवात करूयात इजिप्शियन संस्कृती या संस्कृतीचा उदय नाईल नदीच्या खोऱ्यात झाला त्यांचे प्रभुत्व होते त्यांच्या लेख... लेखनाला हिरोग्लॉफिक म्हणजे पवित्र लेखन म्हणतात ही चित्रलिपी असून त्यामध्ये चिन्हांचा वापर केलेला आहे तसेच जन्मावर विश्वास होता त्यांचा असा विश्वास होता की मृत्यूनंतर आपल्या पृथ्वीवरील कर्माचा हिशोब ओ ओरिसी सॉरी ओसिरिस म्हणजेच जन्म मृत्यूच्या देवतेला द्यावा लागतो पुरोहित ऐसे मानत की पृथ्वीवरील जीवन हे क्षणभंगूर असून ते फक्त पुढील जन्माच्या तयारीसाठी आहे त्यामुळे नाईल नदीचे संपूर्ण कुतांसाठी राखून ठेवले होते त्यामुळेच इजिप्शियन लोक प्रेतांवर रसायनांचा वापर करून प्रेत पातळ कपड्यात ठेवत असे अशा प्रकारे जतून करून ठेवलेल्या प्रेताला मम्मी म्हणतात या मम्मी विषयी विशिष्ट, विशिष्ट सॉरी या मम्मी विशिष्ट शवपेटीत घालून ठडग्यात ठेवत ही थडगी म्हणजेच पिरामिड्स इजिप्शियन राजांना फरोहा म्हणतात फरोहा हा भव्य प्रसादनात राहत असे हे लोक अगोदर ओसिरिसचे वर्चस्व स्वीकारत होते त्यामुळे हळूहळू फरोहाचे वर्ष वर्चस्व मान्य केले जवळजवळ वीस शतके स्वतंत्र आणि भव्य संपूर्ण वैभव संपूर्ण जीवन उपभोगलेल्या इजिप्शियनांवर अरेबियन मेंटपाळ टोळी ने हल्ला करून पाचशे वर्ष राज्य केले पर्शियन सम्राट क्युबेसिसने इसवी सन पूर्व सहाव्या शतकात इजिप्त ताब्यात घेतला आणि अलेक्झांडरने इसवी सन पूर्व चार मध्ये पर्शिया ताब्यात घेतला इजिप्त हा मॅसिडोरेनियाचा प्रांत बनला इसवी सन पूर्व एकोणचाळीसाव्या शतकात शेवटी रोमन आले जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग